नमस्कार नमस्कार मॉलिका डोंबिवली आज आमच्या आवडत्या दापूर माळ मध्ये आहोत. याच ठिकाणी अशाच पोज मध्ये आम्ही मी व्हिडिओ काढला होता आणि तेव्हा मी अशा या तीन टाक्या आणल्या होत्या, तीन या पाड्यात तीन त्या पाड्यात. पण वॉटर स्टोरेज वाढवण्यासाठी आम्ही आवाहन केलं होतं सगळ्या लोकांना फेसबुकवर इंस्टाग्रामवर ट्विटरवरती आणि बाप्पाच्या कृपेने मालवीय ग्रुप डोंबिवली किंग्स ग्रुप मालवीय डोंबिवली आणि किंग्स ग्रुपच्या डोनर्सनी मिळून नंतर दिगंत स्वराज फाउंडेशननी येऊन लायन्स क्लब ऑफ शिवाजी पार्क मुंबई यांनी 12 टाक्या दिल्या, पांढऱ्या टाक्या ज्या आपण बघितल्या, या सगळ्यांनी मिळून रेन वॉटर हार्वेस्टिंग जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण झाला आहे. काही एक दोन टाक्यांचा प्लॅटफॉर्म थोडा बाकी आहे कारण शेतीचा थोडासा हा सीझन चालू आहे ऑगस्ट महिन्याचा, बट रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट पूर्णपणे संपतो आहे. आणि याच्यामुळे ज्यांना मार्च एप्रिल नंतर पाणी मिळणार नाही ते हे 3-4 महिने नजीकच्या विहिरीवर जाणारच नाही, त्यामुळे त्या विहिरीची वॉटर लेवल खाली होणार नाही. एक माणूस दिवसाला जवळजवळ 5 लिटर पाणी पितो, जर घरात 4 माणसं असतील तर 20 लिटर, तर 2000 लिटर डेफिनेटली 3 महिने पुरली पाहिजे. तर आमचा असा ह्याचा अंदाज आहे की मे जून पर्यंत त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही, तरी आम्ही मे जून मध्ये येऊ आणि तेव्हा आपण सिच्युएशन ॲसेस करू. बट ॲज ऑफ नाव 12 ऑगस्ट 2023 इथे काढला होता व्हिडिओ, 15 जून 2023 2 महिन्याच्या आतमध्ये बाप्पाच्या कृपेने या लोकांचा पाण्याचा प्रॉब्लेम थोडा नाही चांगला का होईना डेफिनेटली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांकडून. सो सगळ्या डोनर्सचा धन्यवाद, थँक्यू.